भूगोल, इयत्ता 8वीं, चैप्टर 3, आर्द्रता व ढग। सर्वसाधारणपणे हवेच्या स्थितीचे वर्णन करणारी विधाने आपण नेहमी करत असतो। हवेचा दमटपणा तसेच कोरडेपणा आपण वर्षभरात अनुभवत असतो। वाळवंटी प्रदेश, किनारी प्रदेश व पर्वतीय प्रदेशांमध्ये हवेच्या स्थितीत होणारे बदल चित्रातील संवादावरून लक्षात येतात। राजस्थान कोरड्या व उष्ण हवेच्या प्रदेशात येते। या हवेत बाष्प अत्यल्प असते। तेथील लोक सुती व शैलपेहराव वापरतात। काश्मीर खोरे थंड व कोरड्या हवेच्या प्रदेशात आहे। तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण अल्प असते। तेथील लोक पूर्ण अंग उबदार कपड्यांनी झाकतात। मुंबई उष्ण व दमट हवेच्या प्रदेशात आहे। तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असते। त्यातच जर आकाशात काळे ढग जमले तर हवेतील उष्णता अधिक वाढते। वरील चर्चेतील उष्ण, दमट, कोरडी, थंड हे सर्व शब्द हवेची स्थितीदर्शक आहेत। त्याचबरोबर त्यांची सांगड वातावरणातील बाष्पाशी होत आहे। बाष्प हा घटक वातावरणातील अदृश्य स्थितीत असतो। कोणत्याही ठिकाणची हवेची स्थिती स्पष्ट करणारा बाष्प हा घटक प्राधान्याने विचारात घेतला जातो। एखाद्या ठिकाणी पर्जन्यस्थिती निर्माण होण्यासाठी वातावरणात बाष्प असणे आवश्यक असते। बाष्पीभवन ही पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे। सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते। बाष्पीभवनाची प्रक्रिया हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग यांवर आधारित असते। कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो। तसेच कोरड्या व थंड हवेतही बाष्पीभवनाची क्रिया सुरू होते। या उलट अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया मंदावते। वातावरणातील हवेच्या वाहण्याचा वेग व हवेचे तापमान जास्त असेल तर त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया जलद होते। वारा कमी वेगाने वाहत असेल व हवा थंड असेल तर बाष्पीभवन कमी होते। वातावरणातील आर्द्रता, हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते। हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेच्या म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो। हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणातच बाष्प धारण करू शकते। हवा जसजशी थंड होते तसतशी तिची बाष्प धारण क्षमता कमी होते। म्हणजेच गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्प धारण करू शकते। एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्प धारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते। हवेची ही स्थिती बाष्प संपृक्त स्थिती म्हणून ओळखली जाते। स्पंजचा तुकडा हवेप्रमाणे आहे असे म्हणू। स्पंजचा तुकडा किती चमचे पाणी शोषून घेतो? स्पंज पूर्ण ओला झाल्यानंतर मात्र पाणी थेंबाथेंबाने खाली झिरपते। किती चमचे पाणी टाकल्यानंतर स्पंजमधून पाणी झिरपू लागले हे नोंदीवरून सांगताही येते। म्हणजे स्पंजची पाणी धारण करण्याची क्षमता पूर्ण होते तेव्हा तो संपृक्त बनतो। याचप्रमाणे वातावरणातील हवेमध्ये असणारे बाष्प हे हवेच्या बाष्पधारण क्षमतेच्या अतिरिक्त झाल्यास पावसाच्या किंवा हिमाच्या स्वरूपात पृथ्वी पृष्ठावर पडते। हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते। हवेचे तापमान जितके जास्त तितकी बाष्पधारण क्षमता अधिक असते। वातावरणात जसजसे जास्त वर जावे तसतशी हवा थंड होते हे आपण यापूर्वी शिकलो आहोत। या नियमानुसार हवा जसजशी उंच जाईल तसतशी हवेची बाष्पधारण क्षमताही कमी होत जाते। पुढील तक्त्यावरून हे स्पष्ट होते। हे नेहमी लक्षात ठेवा, आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककात केले जाते। कोणत्याही तापमानाला हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 0 ग्रॅम पर मीटर स्क्वेअर असल्यास ती हवा कोरडी असते, तर 30° सेल्सिअस तापमानास हवेतील बाष्प 30.37 ग्रॅम पर मीटर क्यूब असल्यास हवा बाष्प संपृक्त असते।
एका गरमीटर हवेत 15 अंश सेल्सिअस तापमानावर 12.8 ग्रॅम इतकी बाष्प धारण क्षमता असते. तेवढेच बाष्प त्या हवेत असल्यास ती हवा बाष्प संपृक्त आहे असे म्हणतात. हवेतील ही आर्द्रता निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त करता येते. निरपेक्ष आर्द्रता, एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. उदाहरणार्थ, सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते, तर ध्रुवाकडे ती कमी कमी होत जाते. पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे वितरण व ऋतुमान यांनुसारसुद्धा निरपेक्ष आर्द्रतेत फरक पडतो. सापेक्ष आर्द्रता, एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते. सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत व्यक्त केली जाते. सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता इंटू 100. एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम पर मीटर क्यूब असून बाष्पधारण क्षमता 30 ग्रॅम पर मीटर क्यूब आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम मीटर क्यूब असून बाष्पधारण क्षमता 15 ग्रॅम मीटर क्यूब आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? वरील दोन्ही उदाहरणांच्या उत्तरावरून कोणती हवा बाष्पसंपृक्त झाली आहे ते सांगा. तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा फरक पडतो, त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते. साधारणपणे सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते. दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी होते. समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते, त्यामुळे तेथील हवा दमट असते. वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते, त्यामुळे तेथील हवा कोरडी असते. सांद्रीभवन घनीभवन, वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हटले जाते. तसेच वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन म्हटले जाते. हवेचे तापमान कमी झाल्यास हवेची बाष्पधारण क्षमता कमी होत जाते. हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते. त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात. मोकळ्या वातावरणात हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती होते. दव, दहिवर, धुके ही जमिनीलगत, तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्रीभवनाची रूपे आहेत. ढग व ढगांचे प्रकार, ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. धुके आणि धुरके यात फरक आहे. धुके हे हवेतील निव्वळ बाष्पापासून बनते. धुरके हे हवा प्रदूषित असणाऱ्या क्षेत्रात धुके आणि धूर यांपासून बनते. वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजनविरहित अवस्थेत असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात. सूर्याच्या उष्णतेने जमीन व पाणी तापते. पृष्ठालगतची हवा तापते, ती प्रसरण पावते व हवेची घनता कमी होते. गरम हवा उंचावर जाऊ लागते. उंचावर जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते. सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. हवेतील बाष्पाचे जलकणात व हिमकणात रूपांतर होते. ही त्या हवेची दवबिंदू तापमान पातळी असते. हवेतील बाष्पाच्या प्रमाणावर सांद्रीभवन पातळी ठरते. दवबिंदू तापमान पातळी देखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरते.
हे लक्षात घ्या. सांद्रीभ्रमणामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धुलीकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ते वातावरणात तरंगत राहतात. ज्याप्रमाणे पतंग उडवताना पतंगाने एका विशिष्ट उंची प्राप्त केल्यावर तो वर जाऊन तरंगू लागतो, त्याप्रमाणे ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ढग हवेत तरंगतात. समुद्रसपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर वातावरणात ढग आढळतात. अति उंचीवर तयार होणारे ढग बहुधा सूक्ष्म हिमकणांपासून तयार झालेले असतात. ढगांमध्ये बाष्पीभवनाची व सांद्रीभवनाची क्रिया एकापाठोपाठ घडत असते. ढगातील जलकणांच्या व हिमकणांच्या सतत हालचाली होत असतात. पृथ्वीवर होणारी वृष्टी विशिष्ट प्रकारच्या ढगांतून होत असते. बाष्पाचे प्रमाण जमिनीलगत अधिक असते. समुद्रसपाटीपासून उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण कमी होत जाते. यामुळे कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे असतात, तर जास्त उंचीवरील ढग आकाराने लहान असतात. आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांचे 10 प्रकार आहेत. ढगांचे प्रकार साधारण उंची मीटरमध्ये सिरो क्युमुलस साधारण उंची मीटरमध्ये 7,000 ते 14,000 मीटर, अल्ट्रोस्ट्रॅन्टस अल्टो क्युमुलस उंची 2,000 ते 7,000 मीटर, स्ट्रॅटोक्युम्युलस स्ट्रॅटस निंबोस्ट्रॅटस उंची 2,000 मीटरपेक्षा कमी, क्युम्युलस क्युमुलो निंबस उंची विस्तार कमी जास्त असू शकतो. वातावरणात ढगांची वेगवेगळ्या उंचीवर निर्मिती होते. या ढगांचे निरीक्षण केल्यावर उंचीनुसार त्यांचे 3 मुख्य प्रकार करता येतात. ते ढगांच्या तळाकडील उंचीवर ठरतात. ढगांची उंची सुमारे 7,000 ते 14,000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना अति उंचीवरील ढग असे म्हणतात. जर ही उंची सुमारे 2,000 ते 7,000 मीटर दरम्यान असेल तर त्यांनी मध्यम उंचीचे ढग म्हणतात. 2,000 मीटरपेक्षा कमी उंची असलेल्या ढगांना कमी उंचीचे ढग असे म्हणतात. जास्त उंचीवरील ढग हे ढग मुख्यतः हिमस्फटिकांनी बनलेले असतात. यांचे वर्गीकरण सिरस सिरो क्युम्युलस आणि सिरोस्ट्रेटस या प्रकारामध्ये केले जाते. सिरस हे मुख्यतः तंतुमय असतात. सिरो क्युम्युलस या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायांसारखे दिसते. सिरोस्ट्रेटस हे वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. यांच्या भोवती बरेचदा तेजोमंडळ असते. मध्यम उंचीवरील ढग यात अल्टो क्युम्युलस व अल्टोस्ट्रेटस या ढगांचा समावेश होतो. अल्टो क्युम्युलस हे स्तरांच्या स्वरूपात असून यातही तरंगासारखी रचना असते. बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगांच्या छटा असतात. अल्ट्रोस्टेटस ढग हे कमी जाडीचे थर असतात. यातून सूर्यदर्शन होऊ शकते, मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते. कमी उंचीवरील ढग यात 5 वेगवेगळे प्रकार केले जातात. स्ट्रॅटो क्युम्युलस या ढगात थर असतात. त्यांचा रंग पांढरा ते धुरकट असा असतो. या ढगांचे अनेक गोलाकार पुंजके आढळतात. स्ट्रेटस ढगात देखील थर असतात. यांचा रंग राखाडी असतो व तळाकडील भाग एक समान असतो. निंबोस्ट्रेटस हे ढग जाड थरांचे असतात. गडद राखाडी रंगाचे असून यापासून रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षा होऊ शकतो. क्युम्युलस ढग भूपृष्ठापासून 500 ते 6,000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहांचा या ढगांच्या निर्मितीस हातभार लागतो. हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात. ते करड्या रंगाचे असतात. क्युम्युलस ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये रूपांतर होते व वृष्टी होते. क्युम्युलोनिंबस ढग हे वैशिष्ट्यपूर्ण ढग वादळाचे निदर्शक आहेत.
ते ढग काळ्या रंगाचे व गंधाट असून ते पर्वतकाय दिसतात. ढगांच्या माध्यमाजवळील भाग ऐरणीसारखा सपाट दिसतो. या ढगात गडगडाट होतो, तसेच विजाही चमकतात. वादळी पावसासह कधीकधी गारपीटही होते, पण हा पाऊस फार काळ टिकत नाही. आकाशात असणाऱ्या सर्वात मोठ्या क्युमुलोनिम्बस या ढगांतून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडतो. या ढगांच्या वरच्या भागात धन प्लस व खालच्या बाजूला ऋण मायनस प्रभार असतो. त्यांच्या खाली जमीन ही देखील धनप्रभारयुक्त असते. भारांमधील फरकामुळे विद्युत प्रभार निर्माण होऊन विजेचा लखलखाट होतो व आकाश क्षणमात्र उजळते. विजेच्या सभोवतालची हवा विजेच्या अतिउष्णतेमुळे एकदम प्रसरण पावते व त्यामुळे मोठा गडगडाट ऐकू येतो. इतर ढगांपेक्षा या ढगात पडणारे पावसाचे थेंब मोठे असतात, कारण ढगातल्या ढगात थेंब खूपदा वर खाली फिरतात व प्रत्येक वेळी ते आणखी पाणी जमवतात. त्यामुळे थेंब मोठे होऊन इतके जड होतात की ते ढगात तरंगत राहू शकत नाही. ते पावसाच्या स्वरूपात जमिनीवर येतात. कधीकधी ढगांमधील हवा फार थंड असते, त्यामुळे हे थेंब गोठतात व गारा स्वरूपात जमिनीवर येतात. यालाच आपण गारपीट म्हणतो. माहीत आहे का तुम्हाला, ढगफुटी हा एक वृष्टीचा प्रकार आहे. जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यांमुळे जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब ढगातच थोपवले जातात. या थेंबाचे गारांमध्ये रूपांतर होते, त्यामुळे ढग जड होतात. हे वजन ऊर्ध्वगामी वारे पेलू शकत नाहीत. अशा वेळेस मोठ्या गारांसह मुसळधार पाऊस पडतो. याला ढगफुटी असे म्हणतात. एखाद्या लहान किंवा विशिष्ट भूभागावर सुमारे 100 मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. हा प्रकार प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशात आढळतो. भारतामध्ये हिमालयाच्या रांगात असलेल्या राज्यामध्ये अशा प्रकारचा पाऊस पडलेला आढळतो.